मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली, पाहूया. आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मोदी यांच्यासमोर केली होती. तर ज्यावेळेस राज ठाकरे यांनी ही मागणी केलेली होती त्यावेळेस त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूया. त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे. त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे.